विनाकारण जिल्हा परिषदेच्या आवारात फिरणाऱ्या शिक्षक, शिक्षक संघटनेचे नेते तसेच पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांनी दिली. रजा न टाकताच अनेक शिक्षक आणि शिक्षक संघटनेचे नेते पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या वेळेतच फिरताना दिसतात. या शिक्षक पदाधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे दुर्लक्ष असून राजकारण करण्यात जास्त लक्ष असल्यानं अशा शिक्षकांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काही शिक्षक दुपारी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या आवारात फिरत असतात, तर काही शिक्षक किरकोळ कामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतात. कोणत्याही कामासाठी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी अनेक वेळा निवेदन घेऊन येतात, या कारणासाठी ते जिल्हा परिषदेच्या आवारात फिरत असतात. विनाकारण जिल्हा परिषदेच्या आवारात फिरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाणार असल्याचं उपासनी यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असंख्य शिक्षक या ठिकाणी कारण नसताना किंवा संघटनांचा लेबल लावून या जिल्हा परिषदेच्या आवारात फिरत असतात, परिसरात फिरत असतात आणि पर्यायाने शाळेवरच्या अनुपस्थितीमुळे किंवा शाळेवरच्या लवकर येण्यामुळे किंवा शाळेचं कामकाज टाळून या ठिकाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. आता जो आपला आरटी 2009 आलेला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरती, विद्यार्थ्यांच्या प्रगतीवरती, गुणात्मक प्रगतीवरती विशेष आपला भर आहे आणि पर्यायाने शिक्षकांनी शाळेमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहणं आवश्यक आहे. सुदैवाने या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत शिक्षकाच्या व्यक्तिगत किंवा सामुदायिक कुठलेही प्रश्न मोठ्या प्रमाणावरती प्रलंबित नाही. या ठिकाणी बहुसंख्य जे त्यांचे प्रश्न होते निकाली निघाले, त्यामुळे शिक्षकांनी या ठिकाणी येऊन कार्यालयाचा, प्रशासनाचा आणि पर्यायाने स्वतःचा बहुमूल्य वेळ दोडू नये ही एक भावना त्याच्या मागे होती. आणि इथे येण्यामुळे जो या ठिकाणी परिसरात उगीच जमाव तयार होतो, त्याचप्रमाणे शाळेवरच्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान त्या होतं त्यालाही अटकाव बसावा ही त्याच्या मागची माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भावना आहे.